माझं नाव आहे बाबू मिसाल, राहतो मी पापडीला. उम्या फाटकावर चार म्हशी चालले होते रस्त्याच्या काठाला. ती बस, त्याची ती हिरवी आणि पिवळी बस जी चालते, ती बस आहे ना एकदम बेसूद जोरात चाललेली सुटून, ती माझ्या देखत उडवली होती तीन म्हशी, आणि दोन म्हशी मेले त्याच्यातले, एक बस फ्रॅक्चर आहे आणि एक दुसरी पण बस फ्रॅक्चर आहे. हे झालेलं आहे कुठे साई सर्व्हिस उम्या फाटकावर जे आहे मारुती साई सर्व्हिस, तिथे ॲक्सिडेंट झालेलं आहे. आता डॉक्टर ड्रायव्हरला नेलेलं आहे पोलीस स्टेशनला. आता काय ती भरपाईची मागणी करणार आहे? ती बाई विधवा बाई आहे, तिचा नवरा आत्ता मेलेला आहे आणि तिची भेस मेलेली आहेत, आणि ती एक म्हस 80,000 ती दुधाची म्हशी आहे ती. आणि किती म्हशी याच्यामध्ये मेले आणि किती इंजर्ड आहेत? दोन मेले आहेत आणि दोन इंजर्ड आहेत. मी जावेद मुल्ला आहे आणि हे आपले जेवढे म्युन्सिपाल्टीच्या पिवळ्या बसेस आहेत यांचे ड्रायव्हर म्हणजे एकदम रफ गाड्या चालवतो, त्यांना विचारणारं कोणी नाही राहिलेलं आहे. काय चार दोन म्हशीचा जागच्या जागी मेलेले आहेत, दोन ते सुद्धा त्यांचे पायसुद्धा गेलेले आहेत. त्याच्याबद्दल प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि या बसेसच्या ड्रायव्हरांना तंबी द्यावी त्याबद्दल. हमारी बेस यहाँ पर बेस जाती है रस्ते से, तो पीला बस बस है ना जो पीली बस, वो आके चार बजे को जाके ठोक के भाग गई. कितने बेस अभी तक ये हुई आप? दो बेस मर गई है, दो बेस जिंदी है. क्या लेना क्या लगता है वो भी जितनी रहे मुश्किल है. कितने बजे हादसा और कहाँ पे हुआ ये? ये हादसा इधर ही हुआ और ये हादसा कुछ 6:30 बजे हुआ. आपका नाम क्या है? मेरा नाम आकिब शर्मा मिसाल है. यहाँ पे एक बस बहुत फास्ट में आ रही थी, दो भैंस साइड से जा रहे थे, उसको उसने कट मारा, दो भैंस हैवीली इंजर्ड है और दो भैंस डेथ हो गए. कहाँ पे हुआ और कौन सी बस थी ये? कुछ तो प्राइवेट बस थी, नगर पालिका की थी, प्राइवेट थी वो. और बस उससे मतलब उन लोग को पहले से फास्ट बहुत फास्ट चलाते थे वो लोग कैसा ये लोग है ना, ये लोग को मतलब चलाने का तरीका नहीं है, यहाँ से कट वट मार के चले जाते वो लोग. ये डॉक्टर प्रदीप म्हात्रे, तालुका मिनी पॉलिक्लिनिक वसई, इथे मी कार्यरत असून सध्या माझ्याकडे प्रभारी सहायक आयुक्त म्हणून मी आहे, सहायक आयुक्त म्हणून काम करत आहे. आणि ही घटना घडली तेव्हा मला 7:35-7:40 दरम्यान मला फोन आला होता वराडकर म्हणून त्यांचा, तर त्यांनी सांगितलं मी तुम्हाला घ्यायला येतो, पण म्हटलं मी येतो कारण आता 8 वाजता माझा दवाखाना उघडत असतो, त्यामुळे दवाखाना उघडणार तर या दरम्यान इथेच आहे माझा दवाखाना बाजूला असल्याकारण मी लगेच आलेलो आहे. आणि दोन बघितले तर दोन मेलेले होते आणि त्यातले दोन इंजर्ड आहेत, त्यातले एकाचं फ्रॅक्चर आहे, ती कदाचित प्रेग्नंट असावी, दुसरी ती लहान आहे ती, पण या दोन्ही आता जगतील म्हणजे असा माझा अंदाज आहे. कळलं? कारण दोघांना आम्ही ट्रीटमेंट केलेली आहे आणि यांना जोपर्यंत चांगले उपचार केला तर चांगले होऊन जातील दोन्ही. काका ही ऍक्सिडेंट कुठे झाला आणि कुठली बसनी उडवला? आता ह्या बसनी कुठली उडवलं ते मी सांगू शकत नाही कारण मला काय माहितीच नाहीये. ही समोर मारुती शोरूमच्या समोर झालं असं दिसत आहे, पण ऍक्च्युली कुठे झालं ते सांगता येणार नाही आणि कोणी उडवलं हे सांगता येत नाही, त्यांनाच माहिती असेल, जे मालक आहेत त्यांनाच माहिती.